बेटसांगी गावामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात रात्री नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय मोहनरावजी आंबेडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी केळीची पाणी, ऊसाची पाणी, तसेच कापूस आणि पपईची पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमदार साहेबांनी केलेली आहे. आणि एक शेतकऱ्यांची मागणी आहे की या ठिकाणी नुकसान झालेली भरपाई सरकार लवकरात लवकर द्यावी, यासाठी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आणि या ठिकाणी पाणी करण्यासाठी तालुक्याचे कृषी अधिकारी गोमनवाड साहेब, तालुकाचे तहसीलदार प्रळकर साहेब आणि लोकप्रिय आमदार मोहनरावजी आंबडे साहेब उपस्थित आहेत. आपण आंबडे साहेब, माझ्या मतदारसंघातील लोहा तालुका, बीट सांगवी, शेवडी, गंगाबेट या परिसरात 14 तारखेला रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस वारे हे अगदी मोठ्या प्रमाणात आले आहेत. इथं डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प असल्यामुळे या भागात ऊस आणि केळी हा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात पीक घेतला जातो. आणि या मोठं भरावून इथं असल्यामुळे ऊस आणि केळी पुरी आडवी पडलेली आहे. यातला 10% भाग कामाला, केळीचा भाग कामाला येत नाही, सगळं नुकसान झालेली आहे. शेतकऱ्याची मोठी नुकसान झाली आहे. त्याच्या जर ऊस पूर्ण आडवा पडलेला आहे आणि सोयाबीनसुद्धा, सोयाबीन, कापूस यावर्षी सुगी पाऊस चांगला झाल्यामुळं कापसाची सुगी एक चांगली आपल्या छातीला कापूस बोंडा असे भरून आली ती, पण आता भुई सपाट झालेली आहे. त्याकरता मला आज सकाळी गाववाल्यांनी असा असा फोन केल्यानंतर मी आपल्या जिल्ह्याचे तहसीलदार परळकर, आपल्या जिल्ह्याचे कृषी SDO सुखदेव, तसेच तालुका कृषी अधिकारी घुमनवार, कृषी सहाय्यक आणि या गावातील सगळे नागरिक, माझ्यासोबत आलेले नितीन झरीकर हे सगळे आम्ही या भागात पाहणी केली. खरोखरच अगोदरच आपल्या महाराष्ट्रावर, भारतावर कोरोनाचं एवढं मोठं दुःख आलं आणि त्याच्यामध्ये हे दुःख आल्यानंतर शेतकऱ्याचे हाल बघावणं अशी वाटत होती. आणि याकरता मी तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी कृषी SDO सुखदेव यांनी, घुमनवार यांनी सगळे तात्पुर यांना मी असाच आदेश दिला, ताबडतोब प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन सगळे पंचनामे करायला पाहिजे, कोणीही त्या ठिकाणी बिगर पंचनाम्याचं नसायला पाहिजे, या प्रकारचे आदेश दिला. आणि या ठिकाणी त्यांनी स्वतः माझ्या संघ आज दुपारपासून बराच भाग आम्ही फिरला. शेतकऱ्याचे मोठे शेतकऱ्याचे जे केळीचे आणि ऊसाचे कापसाचे जे प्लॉट आहेत ते सगळे आम्ही बघून आले आहेत. त्याचे सगळ्याचे पंचनामे होतील आणि या ठिकाणी हे पंचनामे झाल्यानंतर सगळा अहवाल आम्ही सरकारकडे जाऊ, सरकारचे पाठपुरावा करू, इतक्या जास्तीत जास्त शेतकऱ्याची नुकसान झाली भरपाई देण्याची आम्ही कोशिश भरून द्यायची कोशिश करू. धन्यवाद आमदार साहेबांनी आता नुकतंच या ठिकाणी सांगितलं आहे आणि प्रशासनाला आदेश देण्याचं काम या ठिकाणी आमदार साहेबांनी केलं. लवकरच या ठिकाणचे पंचनामे शेतकरी बांधवांचे होतील आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांना या ठिकाणी मदत कशा रीतीने मिळेल यासाठी प्रशासन आणि आमदार साहेबांच्या प्रयत्न केले जातील. पाहूया पुढच्या वृत्तांत.